पनवेलजवळील करंजाडे येथे एका महिलेचे दोन लाख नव्वद हजार रुपये किमतीचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगारास शहर पोलीस आणि गुन्हे शाखा कक्ष दोन पनवेलने समांतर तपास करून नेरूळ येथून ताब्यात घेतले आहे करंजाडे येथे राहणाऱ्या एका महिलेच्या घरातून विविध प्रकारचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती यासंदर्भात शहर पोलीस ठाण्याचे नाईक प्रवीण मेथे हवालदार अमोल पाटील हवालदार परेश मात्रे आणि गुन्हे शाखा कक्ष दोन पनवेलच्या पथकाने गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेतला यावेळी आरोपी मोहम्मद अजमेरी इब्राहिम खान या नेरुळ परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने त्याला सापळा रचून ताब्यात घेतली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे याबाबत अधिक तपास नाईक प्रवीण मेथे करत आहेत